सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर। रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सोलापूर शहर परिसरात आणि शासकीय कार्यालयांमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। महास्वच्छता अभियानाची सुरुवात बुधवारी 1 मार्च रोजी सकाळी 7:30 पासून करण्यात आली। शहरातील 12 मोठे मार्ग तसंच 43 शासकीय कार्यालय, ज्यामध्ये सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, RTO ऑफिस, पोलीस ठाणे, सिव्हिल हॉस्पिटल, विमा हॉस्पिटल, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय आदींचा समावेश होता। महास्वच्छता अभियान अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडलं। सागर सिमेंट, सॉलिड घर। गुरुवार दिनांक 2 मार्च पासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शाळा तसंच प्रशासनानं विशेष काळजी घेतली आहे। परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली। दरम्यान कुचन प्रशालेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं आणि सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी कुचन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा संचालक युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, मधुकर धर्मसाले, प्रणिता सामल, दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान प्राचार्य युवराज मेटे यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष लक्ष दिल्याचं सांगितलं। सागर सिमेंट, सॉलिड घर। महाराष्ट्र पोलीस टाईम्सचा दुसरा वर्धापन दिन फडकुले सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात RTO इन्स्पेक्टर महेश रायबान, शहर वाहतूक दक्षिण पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, शहर वाहतूक उत्तर पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे, फौजदार चौडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, मुख्य संपादक उमेश काळे, त्यांच्या पत्नी अर्चना काळे, महाराष्ट्र संपादक उपेंद्र दासरी, पुण्यातील उद्योजक विक्रम राखपसरे, उपसंपादक प्रदीप मगर, सहसंपादक अमोल सावंत, महाराष्ट्र कार्यकारी संपादक दीपक महेंद्रकर, उपसंपादक दत्ता भोसले, कार्यकारी उपसंपादक नागनाथ शिंदे, जिल्हा संपादक बाळाजी कवडे तुळजापूर, RPI नेते संजय शितोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। सागर सिमेंट, सॉलिड घर। राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प स्टाफ असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आलं। यावेळी सोलापूर शाखेचे सचिव RS कुलकर्णी, स्वाती शिंगे, अप्पासाहेब तेली, सुरेखा शेरखाने, राजश्री चंदनशिवे, शुभांगी लोणकर, सुरेखा रणशूर, कय्यूम शेख, संगीता माताडे, नागेंद्र साबळे, अलका जाधव, LL नरोळे, रईसा पिरजादे, श्वेता कांबळे, कीर्ती कन्ना, सुजाता म्हेत्रे, लक्ष्मी कांबळे, शिवराणी तडका, लक्ष्मी मेरगू, वृषाली ठाणेदार, साईदा वड्डो यांची उपस्थिती होती। दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना अप्पासाहेब तेली म्हणाले की राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानामध्ये समाविष्ट करून घ्यावं, तसंच सर्वांचं थकीत मानधन मिळावं यासाठी निवेदन देण्यात आलं असून येत्या 15 मार्च रोजी नवी दिल्ली इथं देशपातळीवर या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। सागर सिमेंट, सॉलिड घर। लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं दिवंगत माजी नगरसेवक सुनील कामाठी यांना आदरांजली वाहण्यात आली, मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांनी शोक प्रकट केला। या प्रसंगी बिरजू नलावडे, माऊली महाराज बचुटे, आकाश गायकवाड, सुनील मगर, ज्ञानेश्वर पांडव, श्रीकांत शिंदे, राहुल गायकवाड, सागर माने, अविनाश निकम, अप्पू बिराजदार आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते। सागर सिमेंट, सॉलिड घर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते क्रीडांगण लक्ष्मीनगर अनगर इथं लोकनेते चषक, भव्य टेनिस बॉल, फुल पिच नाईट क्रिकेट लीग स्पर्धेचं उद्घाटन लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रारंभी खंडोबाची वाडी आणि बेगमपूर या 2 संघात लढत सुरू करण्यात आली। या स्पर्धेत महाराष्ट्रातून 64 संघांनी सहभाग नोंदवला आहे। यामध्ये कुर्ला मुंबई,
धाराशिव, यवत, बारामती, तुळजापूर, परांडा, टेंभुर्णी, करमाळा, मंगळवेढा, सोलापूर अशा विविध जिल्ह्यातील संघांचा सहभाग आहे। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर, झी स्टुडिओ आणि आटपाट निर्मिती नागराज मंजुळे प्रस्तुत घर बंदूक बिर्याणी अर्थात आशेच्या भांगेची नशा भारी हा मराठी चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे। मंगळवारी पुण्यातील सिटी प्राईड मल्टीप्लेक्समध्ये मोठ्या जल्लोषात सॉन्ग लॉन्चिंग करण्यात आलं। गुणगुणला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता घर बंदूक बिर्याणीतील आणखी एक गाणं झळकलं आहे। घर बंदूक बिर्याणीचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा दिमागदारपणे पार पडला। यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए व्ही प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट, सॉलिड घर।